आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. थांबा, कुरुंदवाडात पाणी पिताय अशुद्ध आहे. नुरसिंहवाडीचं सांडपाणी मिसळतंय कृष्णेत. कुरुंदवाडच्या विरोधी पक्ष नेत्या सुजाता मालवेकर करणार आंदोलन. नुरसिंहवाडीतल्या ज्ञानी मंडळींनी गावचं सांडपाणी थेट नदीत सोडलं आहे आणि नदी दूषित करण्याचा उद्योग सुरू ठेवला आहे. प्रभू दत्तात्रयांच्या दर्शनासाठी जगभरातून लोक दर्शनासाठी येतात, पण मंदिराच्या अगदी काही अंतरावर नुरसिंहवाडीतल्या ज्ञानी विचारवंतांनी गावचं सांडपाणी कृष्णा नदीत सोडलं आहे. या विद्वानांच्या या संकल्पनेमुळे नदी तर दूषित होतच आहे, शिवाय भाविकांच्या भावनांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आणखी एक गंभीर प्रश्न बनला आहे, कुरुंदवाड शहराला नुरसिंहवाडीचं सांडपाणी पिण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे कुरुंदवाडच्या विरोधी पक्षनेत्या सौ सुजाता मालवेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सत्तेतील कारभारी सत्तेतील पद मिळवण्यासाठी धडपडत आहेत आणि विरोधी पक्षनेत्याला जनतेची काळजी आहे. मी सुजाता दयानंद मालवेकर, विरोधी पक्ष नेते नगर शहर वाळवी नरसिंहवाडीचे पाणी सांडपाणी पंचगंगेच्या नदीत मिसळत आहे आणि त्यामुळे कुरुंदवाडकरांना नागरिकांना आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं नरसिंहवाडीच्या मी ग्रामपंचायतीनं तातडीत लक्ष देऊन वार करावं, नाहीतर आम्ही आंदोलन करण्याची हे घेणार आहे. आणि तुमच्या या कुरुंदवाडच्या शहरासाठी जे पाणी पुरवठा होतोय तो तुमच्या या पंचगंगेतूनच होतोय, मग अशा वेळी जे तुम्ही म्हणताय की नरसिंहवाडीच्या पर्यटन स्थळाचं पाणी हे तुमच्या कृष्णेच्या नदीत मिसळून पंचगंगेकडे यायला लागलेलं आहे, याच्यासाठी तुम्ही जिल्हा प्रशासनाला तुम्ही जाब विचारलेत काय? त्यासाठी आंदोलन मी करणार नाही, तर मग नाही लक्ष दिले तर. म्हणजे जिल्हा आरोग्य खात्यानं या पाण्याकडे, या प्रदूषण खात्यानं या पाण्याकडे लक्ष दिलं तर ठीक, नसेल तर तुम्ही कोणतं पाऊल उचलला आहात? आम्ही आंदोलन करण्याचं पाऊल उचललं. सौ रुपाली मालवेकर, कुरुंदवाड शहरातली नागरिक बोलते. नुरसिंहवाडीतून येणारं जे सांडपाणी आहे ते पंचगंगा नदीपात्रात मिसळलं जात आहे, त्यामुळं कुरुंदवाडकरांना ते पाणी दूषित पाणी प्यावं लागते आणि त्याबाबत आपली नगर कुरुंदवाड नगरपालिका, नुरसिंहवाडी ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामसेवक यांनी याबाबत दखल द्यावी आणि योग्य ती कारवाई करावी, नाहीतर आम्हाला महिलांना रस्त्यावर उतरून काय ते आंदोलन करावं लागेल. महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.